आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या देशात कोविड संक्रमितांपेक्षा तिप्पट रुग्ण बरे झाले कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण शहात्तर पूर्णांक तीस टक्के अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणासंदर्भात निर्णयाचा फेरविचार करणं गरजेचं असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा मुद्रांक शुल्क दरात दोन टक्के सवलतीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल महसूल मंत्री थोरात यांची स्पष्टोक्ती आणि विदर्भात उद्या मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं दिला इशारा आजही तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी देशात सध्याच्या कोविड संक्रमित रुग्णांपेक्षा तीन पट अधिक रुग्ण बरे झाले आहेत मागील पंचवीस दिवसात बरे झालेल्यांची संख्या ही सध्याच्या संक्रमित रुग्णांच्या संख्येइतकी असून कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण शहात्तर पूर्णांक तीस शतांश इतकं झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे आतापर्यंत देशात चोवीस लाख सदुसष्ट हजारांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले असून गेल्या चोवीस तासात त्रेसष्ट हजारांहून अधिक रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे देशातील एकूण संक्रमित रुग्णांपैकी केवळ एकोणतीस शतांश टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर असून केवळ दोन टक्के रुग्णही अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या दरातही वेगानं घसरण होऊन तो एक पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्क्यांवर आला यापैकी तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधला मृत्यूदर हा राष्ट्रीय मृत्यूदरापेक्षाही कमी आहे काल देशात कोरोनामुळे एक हजार एकोणसाठ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण साठ हजार चारशे बहात्तर जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत देशात कोरोना संसर्ग तपासणीसाठी कालपर्यंत तीन कोटी पंच्याऐंशी लाख शहात्तर हजार पाचशे दहा नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत यातल्या नऊ लाख चोवीस हजार अठ्ठ्याण्णव चाचण्या काल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली देशातला कोरोना संसर्गामुळे मृत्यूचं प्रमाण एक पूर्णांक त्र्याऐंशी शतांश टक्क्यांपर्यंत घटलं आहे यात सत्तर टक्क्यांहून अधिक मृत्यू कोरोना संसर्गासह अन्य आजारही असलेल्या रुग्णांचे असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली राज्यात काल चौदा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आतापर्यंत एका दिवसात आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता सात लाख अठरा हजार सातशे अकरा इतकी झाली आहे आतापर्यंत या आजारातून पाच लाख बावीस हजार चारशे सत्तावीस रुग्ण बरे झाले सध्या एक लाख बहात्तर हजार आठशे त्र्याहत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल दिवसभरात राज्यात दोनशे पंच्याण्णव रुग्णांचा मृत्यू झाला यामुळे राज्यात या आजारानं मृत पावलेल्या रुग्णांची संख्या आता तेवीस हजार एकोणनव्वद इतकी झाली आहे अमरावती जिल्ह्यात एकशे नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या चार हजार झाली आहे कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकशे अठरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे आतापर्यंत तीन हजार अठ्ठावीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेलेत सध्या एक हजार दोनशे चौतीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत गडचिरोली जिल्ह्यात आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं तर वीस रुग्ण कोरोनामुक्त झाले आठ नव्या बाधितांमध्ये सामोर्शी तालुक्यातील आष्टी ग्रामीण रुग्णालयातल्या एक वैद्यकीय अधिकारी आणि एटापल्ली इथल्या एसआरपी जवानाचाही समावेश आहे आतापर्यंत जिल्ह्यात नऊशे छत्तीस जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून आठशे सदतीस जणांनी कोरोनावर मात केली आहे तर सध्या अठ्ठ्याण्णव सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत यवतमाळ जिल्ह्यात त्र्याऐंशी जणांनी कोरोनावर मात केली दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला काल नव्वद नवे रुग्ण आढळले आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन इतकी आहे, त्यापैकी एक हजार नऊशे रुग्ण बरे झाले तर सत्तर जणांचा मृत्यू झाला नागपूर जिल्ह्यात आज एक हजार चौपन्न कोरोना नव्यानं बाधित रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या चोवीस हजार सातशे पासष्ट इतकी झाली आहे आज पंचेचाळीस रुग्ण दगावले असून एकूण मृत्यूमुखींची संख्या नऊशे चार झाली आहे कोरोना संसर्गासाठीच्या लस चाचणीतील दोन्ही स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे लस दिल्यावर त्यांना अर्धा तास निगराणीखाली ठेवल्यानंतर घरी जाऊ दिलं असून एका महिन्यानंतर त्यांना पुन्हा एकदा लसीची मात्रा दिली जाणार आहे पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ऑक्सफर्ड कोविड एकोणीस या लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा काल सुरू झाला तेव्हा या दोघांना लस देण्यात आली होती पुण्यातील भारती विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात बत्तीस वर्षीय आणि अठ्ठेचाळीस वर्षीय पुरुष स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी उद्योजकतेची जोपासना करण्याचं आवाहन केलं ते म्हणाले देशातील प्रत्येक नागरिकाच्या उद्योजकीय आणि तांत्रिक कौशल्याचा आपण उपयोग केला पाहिजे आणि स्वावलंबी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मानवतेची सेवा करण्यासाठी आपल्या स्थानिक संसाधनांचा वापर करणं आवश्यक आहे ते आचार्य विनोबा भावे यांच्याकडून सामाजिक प्रगतीसाठी गांधीजींच्या तत्वज्ञानाचा प्रसार आणि भूदान चळवळीतील योगदान याविषयीच्या वेबिनारला संबोधित करत होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डायरेक्टरेट जनरल नॅशनल कॅडेट कोर अर्थात सी या मोबाईल प्रशिक्षण अप्लिकचा आज नवी दिल्ली इथं प्रारंभ सी च्या छात्रांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात हे अप्लिकेशन सहकार्य करेल कोविड एकोणीसमुळे घालण्यात आलेले निर्बंध लक्षात घेता एनसीसी छात्रांच्या प्रशिक्षणावर विपरीत परिणाम झाला आहे कारण हे प्रशिक्षण करून संपर्कावर आधारित आहे येत्या भविष्यात शाळा आणि महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता नसल्यामुळे एनसीसी छात्रांना प्रशिक्षण देण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर करण्यात यावा अशी एक गरज निर्माण झाली संरक्षण मंत्र्यांनी देखील या अप्लिकेशनचा प्रारंभ करताना एनसीसी छात्रांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देखील दिली अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणासंदर्भात दोन हजार चा चार मध्ये आपण दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षित जागांसाठी अनुसूचित जाती जमातीचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं त्यावेळी दिला होता पंजाब सरकारनं घेतलेल्या अशा प्रकारच्या उपवर्गीकरणाचा निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या आधारे रद्दबातल ठरवला याच्या विरोधात पंजाब सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या पीठानं आज हे मत नोंदवलं विचाराच्या दृष्टीनं योग्य दिशादर्शनाकरता प्रकरण सरन्यायाधीशांपुढं ठेवावं लागेल असं म्हणाले दरम्यान मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करावं ही राज्य सरकारची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी आज मांडली आता पुढची सुनावणी शुक्रवारी होणार असून त्यावेळी परमजीत सिंग राज्य सरकारची बाजू मांडणार आहेत अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहात अधिक सविस्तर बातम्यांसाठी आपण आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावर भेट देऊ शकता येत्या एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंत तीन टक्के तर एकतीस मार्च दोन हजार एकवीस पर्यंत दोन टक्के मुद्रांक शुल्क दर सवलतीमुळे सर्वसामान्य शेतकरी वर्ग यांच्यासह बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळेल असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं थोरात म्हणाले की सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या निर्णयामुळे अभिहस्तांतरणाच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर दिनांक एक सप्टेंबर दोन हजार वीस पासून एकतीस सप्टेंबर दोन हजार वीसच्या कालावधी करतात तीन टक्क्यानुसार तर एक जानेवारी दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस या कालावधीकरता दोन टक्क्यानं कमी करण्यात आला आहे कोविड मुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं होतं मात्र राज्यात मिशन बिगन अगेन अंतर्गत उद्योग व्यवसायाला चालना देण्यात येत आहे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी परिषदिची एकेचाळीसावी बैठक सुरू होती केंद्राकडे जुलै अखेरपर्यंत वस्तू आणि सेवा करातील नुकसान भरपाईपोटी बावीस हजार पाचशे चौतीस कोटी रुपयांची थकबाकी येणं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या परिषदेच्या बैठकीत दिली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य आजही प्रेरणादायी आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या कामगिरीच्या इतिहासाचा अभ्यास करून विविध ज्ञानाच्या प्रांतात प्रगती करण्याची गरज आहे असं मत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील पुनोती बुद्रुक येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाचं व्हर्च्युअल लोकार्पण कार्यक्रमात व्यक्त केलं असंघटित क्षेत्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळवून देण्यासाठी लघु आणि छोट्या व्यवसायांना चालना देण्याचं शासनाचं धोरण आहे कोरोनाच्या काळातही व्यवसायांना चालना देऊन तसंच विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यात येत असल्याचं प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तसंच अमरावतीच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज व्यक्त केलं रायगड जिल्ह्यातील महाड इमारत दुर्घटनेला जबाबदार पाच आरोपींपैकी एकाला न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कुठडी सुनावली आहे बाहुबली धामणे असं त्याचं नाव असून तो संबंधित इमारतीचा आराखडा सल्लागार आहे महाड पोलिसांनी धामणे याला नवी मुंबईतून अटक करून काल माणगाव न्यायालयात हजर केलं असताना न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली धावणे याच्यासह इमारतीचा वास्तू विशारद गौरव शाह महाड नगरपालिकेचा तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड अभियंता शशिकांत दिघे आणि बांधकाम व्यावसायिक फारुख राझी या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन हजार वीस वर्षासाठीचा सा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार एकोणतीस वर्षीय डच लेखिका मारिएक लुकास रिझन्बल्ट यांना घोषित करण्यात आला आहा महानगरपालिकेचे नवीन आयुक्त राधाकृष्णन बी शुक्रवारी अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी साडेनऊ वाजता पदभार स्वीकारतील नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून त्यासंदर्भातील शासनादेश काल निर्गमित करण्यात आले तुकाराम मुंढे आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई इथं सदस्य सचिव म्हणून पदभार स्वीकारतील त्यांच्या जागी भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती झाली आहे चंद्रपूरच्या ऊर्जानगर येथील नागरी वसाहतीत एका पाच वर्षीय हो चिमुकलीला खेळत असताना बिबट्याने उचलून नेलं बिबट्याच्या हल्ल्यात या मुलीचा मृत्यू झाला लावण्या दांडेकर असं या चिमुकलीचं नाव आहे ही घटना काल सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घटली घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे नागपूर जिल्ह्यात पुढच्या अठ्ठेचाळीस तासात ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांनी वर्तवली आहे गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर तसंच चंद्रपूर इथं हवामान खात्यानं आज रेड अलर्टची घोषणा केली अत्याधिक पावसाची शक्यता असल्याचं सांगितलं आहे उद्या अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सुद्धा नागपूर सह अमरावती चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान आजही दिवसभर पावसानं ठिकठिकाणी हजेरी लावली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या देशात कोविड संक्रमितांपेक्षा तिप्पट रुग्ण बरे झाले कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण शहात्तर पूर्णांक तीस टक्के झालं आणि अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणासंदर्भात निर्णयाचा फेरविचार करणं गरजेचं असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार